नमस्कार, मी डॉक्टर अमृता चांदोरकर सर्व उपस्थितांचं स्वागत करते. कालपासून आपण एक पर्व सुरू केलं आहे, 7 चक्रांबद्दल बोलण्याचं आणि त्याचं मेडिटेशन करण्याचं. आता काल जे लोक नव्हते, आज जे नवीन जॉईन झाले आहेत, त्यांना मी थोडीशी माहिती देऊ इच्छिते की काल आमचा काय विषय झाला हे मी थोडक्यात सांगते तुम्हाला. काल मी हे सांगितलं की आपलं अस्तित्व हे फक्त या फिजिकल बॉडीपुरतं मर्यादित नाही आहे, तर आपलं अस्तित्व ह्याच्यापेक्षा खूप मोठं आहे. आपल्या प्राचीन शास्त्राने, योगशास्त्राने सांगितलं आहे की 5 कोश आहेत आणि प्रत्येक कोशाचं काम वेगळं आहे. पहिला आहे तो अन्नमय कोश, दुसरा आहे तो प्राणमय कोश, तिसरा आहे तो मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि त्याच्यानंतर आनंदमय कोश. त्याच्या पुढे जे कोश असतात ते आत्मा आणि परमात्म्याशी रिलेटेड असतात. त्यातल्या प्राणमय कोशाबद्दल आपण बोलतोय कारण ही जी सप्तचक्र आहेत याचा जो काही एक्झिस्टन्स आहे हा या प्राणमय कोशामध्ये आहे. आपल्या शरीरातनं जाणारी सुषुम्ना नाडी याच्यावरती ही चक्र स्थित आहे आणि प्रत्येक चक्राकडे काहीतरी वेगळं कामकाज दिलेलं आहे. जसं शरीरामध्ये ऑर्गन्स असतात, जसं मेंदू आहे, लंग्स आहेत, हार्ट आहे, किडनी आहेत, प्रत्येकाचं कामकाज काहीतरी वेगळं आहे, तसंच ह्या 7 चक्रांचं काम हे वेगवेगळं असतं. काल आपण बोललो मूलाधार चक्राबद्दल. मूलाधार चक्र जे वातावरणातनं आलेली ऊर्जा जी तुमच्या ऑरामध्ये, तुमच्या प्राणमय कोशामध्ये संकलित होते, त्यातलं पृथ्वी तत्व शोषून घेतात, त्यावर स्वतःचा संस्कार करतात आणि जिथे जिथे हे पृथ्वी तत्व हवंय, म्हणजे मग हाडं झाली, मसल झाली, अशा ज्या टणक गोष्टी आहेत, तिथे हे पृथ्वी तत्व पुरवतात आणि तुम्हाला आरोग्य देतात. आता आज आपण बोलणार आहोत स्वाधिष्ठान चक्राबद्दल. स्वाधिष्ठान चक्र, आता याचं स्थान कुठे आहे, तर लिंगस्थानाजवळ, म्हणजे जेनिटल पार्ट जवळ याचं स्थान आहे आणि याचं जे तत्व आहे ते आहे जलतत्व. स्वाधिष्ठान चक्र काय करतं, तर आपल्या ह्या ऑरामध्ये बऱ्याच ऊर्जावाहिनी नाड्या असतात ज्या वातावरणातली ऊर्जा आपल्या ऑरामध्ये संकलित करतात. ही ऊर्जा आपल्या शरीराला पुरवली जाते या चक्रांच्या मार्फत. स्वाधिष्ठान चक्र ह्या एनर्जीतली जलतत्वाची ऊर्जा शोषून घेतं, त्याच्यावरती स्वतःचा संस्कार करतं आणि जिथे जिथे जलतत्वाची आवश्यकता आहे तिथे तिथे ही ऊर्जा पोहोचवतं. म्हणजे काय काय, तर म्हणजे त्याच्यामध्ये रक्त आलं, त्याच्यामध्ये घाम आला, त्याच्यामध्ये लाळ आली, त्याच्यामध्ये मूत्र आलं, या सगळ्या ठिकाणी जिथे जिथे जलतत्वाची गरज आहे तिथे तिथे ते तत्व पोहोचवण्याचं काम स्वाधिष्ठान चक्र करत असतं. आता ह्या स्वाधिष्ठान चक्राच्या कार्यकारिणीमध्ये जर काही दोष निर्माण झाले तर ह्या जलतत्वामध्ये बिघाड होतो आणि काहीतरी अनारोग्य किंवा दोष हे निर्माण होतात. आता जेव्हा आपण स्वाधिष्ठान चक्र म्हणतो तर स्वाधिष्ठान चक्राचं काम महत्त्वाचं आहे ते म्हणजे नवनिर्मिती. आता नवनिर्मिती म्हटल्यानंतर फक्त बाळाला जन्म घालणं एवढंच काम नाही आहे त्याचं, तर कुठलीही कला, कलेची निर्मिती देखील स्वाधिष्ठान चक्राच्या मार्फत होते. स्वाधिष्ठान, स्वच अधिष्ठान जिथे आहे असं चक्र म्हणजे स्वाधिष्ठान. तिथे तुमच्यातला तुम्ही तुम्हाला कळतो आणि स्वाधिष्ठान चक्र ज्याचं स्ट्रॉंग असतं ती व्यक्ती कलाकार असते. मग ती लेखक असेल, ती कवी असेल, ती कोणी चित्रकार असेल, कुठलीही कला जी उत्पन्न होते त्याच्यासाठी स्वाधिष्ठान चक्र हे अत्यंत गरजेचं असतं, कारण सर्व प्रकारची नवनिर्मिती याचं काम स्वाधिष्ठान चक्र करतं. कामभावनांच्या स्फूर्तीचं ते केंद्र आहे, त्याच्यामुळे सेक्सशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स असतात, जेव्हा अशा पद्धतीचे काही दोष असतात त्यावेळेला स्वाधिष्ठान चक्र हे योग्य पद्धतीने काम करत नाही आहे असा त्याचा अर्थ असतो. आणि स्वयंपूर्ण उपचार जे निरामयमध्ये दिले जातात त्या स्वयंपूर्ण उपचारांच्या मार्फत आपण हे चक्र संतुलित करू शकतो, त्याच्यामध्ये जे काही दोष निर्माण झालेत ते ऊर्जेच्या माध्यमातून काढू शकतो. आता थोडंसं आयुर्वेदाकडे येते. आयुर्वेदामध्ये जे जलतत्व म्हटलेलं आहे, शरीरातलं जलतत्व, म्हणजे आयुर्वेद असं म्हणतो की कफ, कफ वातपित्त याच्यामध्ये जे काही विघटन किंवा जे काही वेगळेपणा आहे त्याच्यामध्ये कफ म्हटलं जातं. तर आपल्याला असं वाटतं की कफ म्हणजे छातीमध्ये जो साठतो तो कफ, जो ज्याचा बेडका आपण काढतो तो कफ, तर तो कफ नव्हे. कफ म्हणजेच जलतत्व. आता हे जलतत्व हे जल आणि पृथ्वीपासून निर्माण होतं, म्हणजे मूलाधार आणि स्वाधिष्ठान या दोन्हीच्या कॉम्बिनेशननी पृथ्वी तत्व आणि जलतत्व मिळून काय निर्माण होतो, तर तो निर्माण होतो कफ. आणि कफ म्हणजे ओज. कफ शरीरातलं जलतत्व हे शरीराचं पोषण करतं म्हणून ते अत्यंत महत्वाचं आहे. शरीरामध्ये 5 प्रकारची जलतत्व आहेत, म्हणजे आयुर्वेदाच्या भाषेत सांगायचं झालं तर कफ म्हणू आपण त्याला. त्याच्यातला एक आहे अवलंबक कफ. आता अवलंबक कफ जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तो छातीमध्ये असतो. त्याचं काम काय आहे, तर तुमची संपूर्ण श्वसन नलिका, तुमचे लंग्स म्हणू आपण किंवा याला स्निग्धता आणि ओलसरपणा देणं हे त्या कफाचं म्हणजे त्या जलतत्वाचं काम आहे. जेव्हा इथलं जलतत्व योग्य असतं त्याला तिथे कोरडेपणा येत नाही, तिथली तिथलं कामकाज हे सुरळीत सुरू असतं.
पुढचा जो कफ आहे तो आहे क्लेदक कफ. हा पोटामध्ये असतो, म्हणजे हे जलतत्व तुमच्या पोटामध्ये असतं. हे जल काय करतं की ज्यावेळेला एखादं जड अन्न येतं त्यावेळेला त्याला भिजवून ठेवणं, त्याला ओलसरपणा आणणं आणि ते पचायला सोपं करणं, ह्याच्यासाठी हे जलतत्व आपल्या शरीराची मदत करत असतं. तिसरं आहे बोधक कफ. बोधक कफ हा कुठे असतो तर हा तोंडामध्ये असतो, म्हणजे लाळ ज्याला आपण म्हणू शकू की जीभ झाली, गाल झाले, ओठ झाले, आपली अन्ननलिका झाली, इथे हा निर्माण होतो आणि इथे हे जलतत्व असतं आणि हे जलतत्व आपल्याला अन्न पचनासाठी निश्चितपणे मदत करतात. चौथा आहे तर्पक कफ. हा तर्पक कफ म्हणजे हे जलतत्व असतं तुमच्या डोक्यामध्ये, म्हणजे न्यूरोलॉजिकल गोष्टी ज्या आहेत त्याची न्यूरोलॉजिकल प्रेरणा म्हणू आपण किंवा उत्तेजना म्हणू, याच्यासाठी हा हे जलतत्व अत्यंत महत्त्वाचं असतं. ते आपल्या मेंदूचं पोषण करतं. आणि पाचवा जो कफ आहे तो क्लेशक कफ. हा असतो सांध्यांमध्ये, ज्याला आपण वंगण म्हणून ओळखतो. सांध्यांमधल्या पोकळ जागेमध्ये जे जलतत्व असतं ते आहे श्लेषक कफ. आता हे काय करतं तर हे सांध्यांना एकमेकांवरनं सरकवतं, त्याची झीज रोखतं आणि एकूणच जलतत्व काय करतं तर जलतत्व हे तुमच्या शरीराचं टेम्परेचर मेंटेन करायला मदत करतं, त्याचा दाह किंवा वेदनेपासून त्याचं संरक्षण करतं, शरीरामध्ये वायू जास्त होऊ नये याचं काम देखील जल करतं. जेव्हा जल कमी होतं तेव्हा वात वाढतो, जेव्हा जल कमी होतं तेव्हा पित्त वाढतं. त्याच्यामुळे जलतत्वाचं काम हे इतकं मोठं आहे आणि जलतत्व जेव्हा बिघडतं तेव्हा तुम्हाला या जे मी सांगितलं त्या सगळ्या प्रणालीतले दोष हे निर्माण होऊ शकतात. आता हे जलतत्व आपल्याला जागेवर ठेवायचं, याच्यासाठी काय केलं पाहिजे तर याच्यासाठी ज्याच्यामध्ये ज्यूस आहे, ज्याच्यामध्ये रस आहे, रस असणारी फळ, रस असणाऱ्या भाज्या या आपल्याला जलतत्व देतात. त्याच्यामुळे आहारामध्ये तुम्ही जेव्हा त्याचा अंगीकार कराल, जेव्हा ते मुबलक प्रमाणात खाल, तुम्ही व्यवस्थित पाणी प्याल, दूध प्याल, डेअरीचे जे काही पदार्थ आहेत हे जेव्हा तुम्ही खाता तेव्हा याच्यातनं शरीराला योग्य रस मिळतो. त्याच्यामुळे जे मी आत्ता सांगितलं की लाळ असेल, घाम असेल, मूत्र असेल, रक्त असेल, याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम जेव्हा असतात तेव्हा तुमच्या आहारामध्ये याचा अंतर्भाव करणं अत्यंत गरजेचं आहे. काल मी मूलाधार चक्राबद्दल बोलताना बैठका मारायला सांगितलं की बैठका, पूर्ण बैठका किंवा अर्ध बैठका याने मूलाधार चक्र सक्षम होतं. तसंच आपण मार्चिंग म्हणतो त्याला, म्हणजे कदमता, जागेवर उभं राहायचं, दोन पायांमध्ये थोडंसं अंतर ठेवायचं, एक पाय सावकाश वर उचलायचा, सावकाश खाली घ्यायचा, आपटायचा नाही, दुसरा पाय सावकाश वर उचलायचा, सावकाश खाली घ्यायचा, आपटायचा नाही, असं एक पाय मग दुसरा पाय, एक पाय मग दुसरा पाय, असं ज्या वेळेला आपण जागेवर उभं राहून कदमताल करतो ज्याला जेवढं जमेल तेवढाच वर घ्यायचा आहे, आपल्याला स्वतःला कुठेही कष्ट व्हायचं नाहीये, हळूहळू आपली कपॅसिटी वाढवायची. आपण जेव्हा कपॅसिटीपेक्षा जास्त काहीतरी करायला जातो त्यावेळेला त्रास होतो, पण आपली ताकद, आपली कपॅसिटी ओळखून जेव्हा आपण कोणताही व्यायाम करतो तर आपली कपॅसिटी हळूहळूहळू वाढत जाते, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे. आता हे कदमताल हा जो व्यायाम आहे हा तुमचा मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र आणि मणिपूर चक्र ह्या तिन्ही चक्रांना उत्तेजना देतो, ताकद देतो आणि सक्षम बनवतो. त्याच्यामुळे छोटे छोटे व्यायाम आहेत, आहारामध्ये छोटे छोटे बदल आहेत, हे जर आपण केले तर ह्याचा उपयोग हा प्रत्येकाला होणार आहे. आपण काल मेडिटेशन घेतलं, बऱ्याच जणांचे मेसेज आलेले आहेत की मेडिटेशन खूप चांगलं वाटलं, तर मला असं वाटतं की आपण आपल्या कुटुंबाने तर ह्याचा लाभ घ्यायचाच आहे, पण आपल्या मित्रमैत्रिणींना, सगळ्या नातेवाईकांना या मेडिटेशनबद्दल जरूर सांगावं. कारण मेडिटेशन आहे 5 मिनिटाचं, पण ती 5 मिनिटाची शांतता मला असं वाटतं आपल्याला अख्ख्या 24 तासांमध्ये मिळत नाही. आपल्याला जर कुणी सांगितलं, म्हणजे मीच तुम्हाला म्हटलं की आता डोळे मिटून 5 मिनिटं शांत बसा आणि मी एकही शब्द बोलले नाही आणि तुम्हाला म्हटलं की तुम्ही शांत बसून राहा, तर आपण जेव्हा शांत बसायचं म्हणतो तेव्हा आपलं मन जास्त इकडे तिकडे भरकटायला लागतं. तर शांत बसण्यासाठी आत्ता सुरुवातीला कुणीतरी काहीतरी सूचना देणं गरजेचं असतं, म्हणजे त्या सूचनावरती आपलं लक्ष केंद्रित होतं आणि आपण हळूहळूहळू शांत व्हायला लागतो. मला नक्की खात्री आहे की ह्या 7 दिवसांचा सेशन आपला संपेपर्यंत प्रत्येक जण हळूहळू निश्चितपणे शांत व्हायला लागलेला असणार आहे. म्हणूनच हा एक प्रयोग आपण करतोय आणि ह्याचा तुम्हाला कसा रिस्पॉन्स येतोय, काय अनुभव येतोय, हा तुम्ही नक्की आम्हाला कळवत राहा. प्रश्न विचारा असं मी म्हटलेलं आहे की तुमचे प्रश्न येऊ देत, त्याची उत्तरं आपण देऊ शकतो. काल म्हणावे तसे प्रश्न आलेले नाहीत तर मला असं वाटतं की बहुतेक मी तुमच्या मनातल्या प्रश्नांचीच उत्तरं कदाचित देत असावे म्हणून तुमच्याकडनं प्रश्न आलेले नाही आहेत, पण तुमच्या मनातले प्रश्न नक्की विचारा, मी इथे देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपण प्रश्न बघूया. बर, प्रश्न असा आलेला आहे की पाळी येत नाही आहे किंवा इन्फर्टिलिटीसारख्या गोष्टी लोक विचारतात,
तर आता निश्चितपणे हे जलतत्वाशी निगडित आहे का? तर निश्चितपणे आहे, स्वाधिष्ठानाशी निगडित आहे. आता ज्या वेळेला नवनिर्मितीचं ते केंद्र आहे आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला ताकद देण्याचं काम स्वाधिष्ठान चक्र करत असतं, कुठलंही चक्र हे त्याच्या अलीकडे आणि पलीकडे असणारे चक्र म्हणजे मूलाधार चक्र आणि मणिपूर चक्र याच्याशी निगडित असतं आणि तिथूनही त्याला ताकद मिळत असते. अशा अनेक केसेस आपण केलेल्या आहेत की ज्या केसेसमध्ये आपण असं म्हणू की टीन एज उलटून गेलं तरीही पाळी सुरू झालेली नाही आणि मग डॉक्टरांकडे जाऊन गोळ्या घेऊन पाळी येते, गोळ्या नाही घेतल्या तर पाळी येत नाही. याचा अर्थ काय? तर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही डेव्हलपच झालेली नाही आहे. त्याच्यामुळे अशा वेळेला स्वयंपूर्ण उपचार हे नक्की उपयुक्त ठरतात. आणि आपण मूलाधार, स्वाधिष्ठान आणि मणिपूरवर जेव्हा काम करतो त्यावेळेला हे अशा पद्धतीचे त्रास जाऊ शकतात. पीसीओडी हा सध्या खूप महत्त्वाचा विषय आहे आणि शहरी भागामध्ये आणि अगदी ग्रामीण भागांमध्ये देखील हा वाढत जाणारा विषय आहे. सिस्ट किंवा फायब्रॉइड हे ज्या वेळेला ओव्हरीज किंवा गर्भाशयामध्ये निर्माण होतात त्यावेळेला दुसरं त्याला काहीच सोल्युशन नसतं, ऑपरेशन एवढं एकच सोल्युशन असतं, पण स्वयंपूर्ण उपचार हे नक्की त्याला सोल्युशन आहे. स्वयंपूर्ण उपचारांद्वारे कोणत्याही ऑपरेशनशिवाय अशा पद्धतीच्या गाठी हळूहळू कमी कमी होत नष्ट होऊ शकतात. कारण पुन्हा एकदा इथे मी सांगेन की ज्या वेळेला गाठ निर्माण होते त्यावेळेला त्याचं एक कारण आहे सप्रेस्ड इमोशन्स, तुम्ही दाबून ठेवलेल्या भावना हे त्याचं महत्त्वाचं कारण आहेच. पण याचा अर्थ ती गाठ निर्माण होते याचा अर्थ स्वाधिष्ठान चक्र त्याला जी काही एनर्जी पुरवत आहे ती योग्य प्रमाणात नाही आहे. त्याचा जो फ्लो व्हायला पाहिजे, प्रवाहिता ही जी असणं गरजेचं आहे ती कुठेतरी अडकली आहे, ते प्रवाहित होत नाही आहे, म्हणून तो त्रास आहे. मग ज्या वेळेला असे रुग्ण निरामेमध्ये येतात त्यावेळेला स्कॅनिंग करून आपण बघतो की नक्की कुठे काय अडकलेलं आहे, ही डिसीज्ड एनर्जी कुठे ब्लॉक झाली आहे आणि ती त्या एनर्जी चॅनल्समधनं आपण रिलीज करतो. एनर्जी चॅनल्स जी वातावरणातनं ऊर्जा ही ऑरामध्ये संकलित करतात ही जेव्हा ब्लॉक होतात तेव्हा एनर्जी कमी पडायला लागते, अडकायला लागते. आणि स्वयंपूर्ण उपचारांद्वारे आपण ही एनर्जी चॅनल्स क्लीन करतो, त्यातली एनर्जी रिलीज करतो, ज्याच्यामुळे पुन्हा काम सुरू होतं आणि जी काही गाठ निर्माण झालेली आहे ती प्रवाहित व्हायला लागते, ती हळूहळू कमी व्हायला लागते आणि ती पूर्णपणे नष्ट होऊन जाते. असे अनेक अनुभव आपल्याकडे आहेत, काही जणांचे रिपोर्ट्सही आपल्याकडे आहेत. तर पीसीओडी हा आजार स्वयंपूर्ण उपचारांनी पूर्णपणे बरा होऊ शकतो. इनफर्टिलिटी ज्याला आपण म्हणतो, इनफर्टिलिटीची कारणं अनेक आहेत, मग ती मानसिक आहेत, ती शारीरिक आहेत. आणि बऱ्याच वेळेला रिपोर्ट सगळे नॉर्मल असूनही मूल होत नाही असे प्रॉब्लेम सध्या शहरी भागामध्ये प्रचंड आहेत. त्याच्यासाठी काउन्सिलिंग हे करावं लागतं, त्याच्यासाठी नवरा बायको दोघांशीही बोलावं लागतं आणि त्याचबरोबर दोघांमध्ये जे दोष या सप्तचक्रांमध्ये आहेत ते शोधून स्वयंपूर्ण उपचार त्याच्यावरती काम करतं. आणि इनफर्टिलिटीमध्ये 90%+ हा स्वयंपूर्ण उपचारांचा रिझल्ट आहे. वयवर्ष अगदी 22-25 पासनं ते 45 पर्यंत आपल्याला हे रिझल्ट मिळालेले आहेत. सो कोणत्याही औषधाशिवाय, औषधाच्या ऐवजी ही ऊर्जा वापरून आपण हे प्रॉब्लेम्स निश्चितपणे घालवू शकतो. तर सगळ्यांनी त्याचा जरूर लाभ घ्या. आपली वेबसाईट आहे niramay.com, याच्यावरती तुम्ही जाऊ शकता, तिथे तुम्ही लोकांचे अनुभवही बघू शकता आणि नक्की आपण काम कसं करतो हे त्याच्यावरती दिलेलं आहे. आपल्याला उपचार जर घ्यायचे असतील स्वयंपूर्ण उपचार तर त्याच्यासाठी प्रत्येक वेळेला सेंटरला येण्याची गरज नसते. आत्ता तर ऑफकोर्स आपण घरात बसून आहोत, पण घरात बसूनही आपण हे उपचार घेऊ शकतो. ईमेलवरती तुम्हाला तुमची सगळी माहिती पाठवायची असते, तुमचा लेटेस्ट फोटो, तुम्हाला होणारे त्रास, जर काही रिपोर्ट्स असतील तर त्याचा फोटो काढून तुम्हाला पाठवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण हे उपचार सुरू करू शकतो. उपचार तुम्हाला घरी बसून घ्यायचे आहेत कारण मुळातच ऊर्जा, काल मी हे सांगितलं होतं की ऊर्जा ही कुठूनही कुठेही जाऊ शकते, तुम्ही कुठेही असलात तरीही तुम्हाला ही ऊर्जा मिळू शकते आणि तुम्ही कोणत्याही आजारातून बरे होऊ शकता. तर ही झाली आजची माहिती. आपण बोलतोय स्वाधिष्ठान चक्राबद्दल आणि आज आपल्या स्वाधिष्ठान चक्रामध्ये काहीही बिघाड असेल, काहीही दोष असतील तर ते घालवण्यासाठी आपण करणार आहोत मेडिटेशन. काल मी बोलले होते हाताबद्दल, प्रत्येक बोटावरती असणाऱ्या तत्वाबद्दल, तर आज आपण बोलतोय जलतत्वाबद्दल आणि जलतत्वाचं बोट आहे ते म्हणजे करंगळी. हे बोट आहे जलतत्वाचं. आज आपल्याला करायची आहे त्याची मुद्रा आणि ती मुद्रा करून आपण हे मेडिटेशन करणार आहोत. आपण आपले सेक्स ऑर्गन जिथे आहेत तिथे हे चक्र आहे त्याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करणार आहोत आणि त्याच्यामध्ये जे काही दोष आहेत ते निघून जाऊ देत आणि ते सशक्त सक्षम होऊ दे याच्यासाठी आज आपण हे मेडिटेशन करणार आहोत. आता आपल्याला काय करायचं तर आपलं आपली करंगळी आणि अंगठा हे एकमेकांना टेकवायचं आहे. जलमुद्रा जी आहे ही आपल्याला करायची आहे. आता जेव्हा आपण ही बोटं एकमेकांना टेकवतो त्यावेळेला तिथे एक ठोका आपल्याला जाणवला पाहिजे. शांत व्हा. जर ठोका जाणवला तर ही पोझिशन योग्य आहे, जर ठोका नाही जाणवला तर बोट थोडंसं हलवून बघा, इकडे तिकडे घेऊन बघा आणि हा ठोका जाणवतोय का याच्याकडे लक्ष द्या.
आज आपण करणार आहोत जलमुद्रा. तुम्ही अगदी रिलॅक्स व्हायचे, शरीर अगदी सैल सोडायचे. जर मांडी घालून बसणार असलात तरीही चालेल, जर पाय सोडून बसणार असलात, खुर्चीवर सोफ्यावर बसणार असलात तरीही चालेल. फक्त आपल्याला रिलॅक्स व्हायचंय, कारण रिलॅक्स झाल्याशिवाय, शांत झाल्याशिवाय कोणताही एनर्जीचा फ्लो हा प्रवाहित होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. सगळे रिलॅक्स झाले, आता मी म्युझिक सुरू करते. सगळ्यांनी डोळे बंद करायचे. शरीर अगदी सही सोडायचं. आपल्याला स्वादिष्टांवर केंद्रित करायचं. चेहरा अगदी रिलॅक्स करायचा. संपूर्ण चेहरा रिलॅक्स करायचा. डोळे रिलॅक्स, कपाळ रिलॅक्स, दोन्ही कान रिलॅक्स, गळा मान अगदी रिलॅक्स करायचे. सावकाश श्वास घ्यायचा आणि सावकाश सोडायचे. दोन्ही खांदे, दोन्ही हात पूर्णपणे रिलॅक्स करायचे. अगदी रिलॅक्स. आपल्याला जे म्युझिक ऐकून येत आहे त्या म्युझिक मध्ये विरघळून जाण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा, आपलं अस्तित्व विसरून जाण्याचा प्रयत्न करायचा. पूर्णपणे शांत व्हायचं. छाती पाठ पूर्णपणे रिलॅक्स होत आहे. पाठीचा कणा रिलॅक्स होतोय. पोट कंबर अगदी रिलॅक्स होत. शरीरातली प्रत्येक पेशी आपण रिलॅक्स करतो. लोअर ऍबडोमेन हिप एरिया रिलॅक्स. दोन्ही मांड्या, दोन्ही गुडघे, दोन्ही पोटऱ्या, दोन्ही पावलं रिलॅक्स होत आहे. पाय जमिनीला टेकले तरी चालतील, नाही टेकले तरी चालतील, शरीर रिलॅक्स असलं पाहिजे. पूर्णपणे शिथिल शांत. शरीरातलं रक्ताभिसरण व्यवस्थित होत आहे. प्रत्येक पेशीला आवश्यक तो प्रवाह मिळतो, आवश्यक ती ऊर्जा मिळते. खूप शांत शांत शांत. स्वतःच्या आत जाण्याचा प्रयत्न करायचा आणि स्वयं सूचना द्यायची की माझ्यामध्ये जे जे काही म्हणून दोष आहेत, शारीरिक मानसिक भावनिक, ते सगळे दोष, सगळा अशक्तपणा हा नष्ट होतोय, मुळापासून नष्ट होतोय. कणकरता येऊ परमेश्वरा, मला विचारी आणि समंजस बनव. माझ्याकडून कधीही कोणतीही चुकीची गोष्ट घडूच नये अशी बुद्धी मला दे आणि मला निरोगी आणि आनंदी ठेव. त्याच्यावरती लक्ष केंद्रित करणार आणि पूर्णपणे शांत होणार.
आता आपल्याला हाताची जी मुद्रा केली आहे ती फक्त सोडायची आहे आणि हात रिसेप्टिव्ह पोझिशनला मांडीवरती ठेवायचे. डोळे बंद, शांत सावकाश श्वास घ्यायचा आहे, सावकाश सोडायचा. आणि आता आपल्याला जी ऊर्जा मिळणार आहे ती आपल्या प्रत्येक पेशीमध्ये भरून घ्यायची, सामावून घ्यायची. ही ऊर्जा आपल्याला आरोग्य देणार आहे, ताकद देणार आहे, आनंद देणार आहे, आपली बुद्धी तल्लख करणार आहे, आपली रोगप्रतिकार क्षमता वाढवणार आहे. याचा प्रत्येकाने स्वीकार करायचा. ही ऊर्जा आपल्याच आजूबाजूला आहे, फक्त ती घेण्यासाठी आपण तशी मनातून भावना व्यक्त करायची. निसर्ग अनंत हस्ताने देतोय, ते आपल्याला भरभरून घ्यायचे. खूप रिलॅक्स, खूप पॉझिटिव्ह, खूप शांत. आता सगळ्यांनी सावकाश डोळे उघडायचे, आपले दोन्ही हात एकमेकांवर घासायचे, ते चेहऱ्यावरून संपूर्ण शरीरावरून फिरवायचे. आणि काय अनुभव आलाय तो आमच्या बरोबर शेअर करायचा आहे. तुमच्या अनुभवांचा वाट आम्ही बघतोय, तुमचे अनुभव आम्हाला इतरांनाही सांगता येतील. सो आपण उद्या पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह. उद्या आहे मणिपूर चक्र, जे पचनासाठी आवश्यक आहे, आणि उद्या 5 वाजता पुन्हा आपण भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.